सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व 38 प्रभागातील ओबीसींची जनगणना करण्यात येणार आहे। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 38 प्रभागात असलेल्या ओबीसींची गणना करण्यात येणार आहे। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे। त्या पार्श्वभूमीवर ओबीसींची गणना करून येत्या 10 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत। राज्य सरकारनं ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ट्रिपल टेस्ट तसंच अन्न प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार सोलापूर महापालिकेत आयुक्त पी शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 750 मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली। यामध्ये अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन ओबीसी मतदारांची माहिती संकलित करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे। ही सर्व माहिती 10 जूनपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे। कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत। शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला सैनिकी पॅटर्न निवासी शाळा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71।